वडाची वाडी पुणे येथील 2 वर्षीय मुलाचं अपहरण करून 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या इसमाला गुन्हे शाखेच्या युनिट 3 कडून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा पुणे शहराकडील सर्व युनिट आणि खंडणी पथकाच्या मदतीने सदर मुलाची त्याच दिवशी सुखरूप सुटका करण्यात आली आहे. परंतु त्याचवेळी अपहरणकर्ता पळून गेला होता. सदर आरोपीला समांतर तपास गुन्हे शाखा युनिट 3 कडील अधिकारी आणि कर्मचारी तपास करत होते. समीर शेख सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे 1 यांना मिळालेल्या माहितीनुसार मांजरी परिसरातून अपहरणकर्त्याला अटक करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडाची वाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये सोमनाथ धनवडे यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं. त्या प्रकरणामध्ये घटनेच्या दुसऱ्या दिवशी आपण अपहरण झालेल्या मुलाची सुटका क्राईम ब्रँचचे सर्व युनिट्स पोलीस स्टेशन कोंढवाचे अधिकारी कर्मचारी आणि वडाचीवाडी या गावातील नागरिक यांच्या सहकार्याने पहाटेच्या वेळी या मुलाची सुटका करण्यात आली होती. पण त्यावेळी अपहरणकर्ता जो आहे हा पळून गेला होता. त्या अपहरणकर्त्याचा शोध घेण्यामध्ये आता आपल्याला यश प्राप्त झालं असून आपण या आरोपीला अटक केलेली आहे. हा आरोपी विकास रामभवन चव्हाण हा उत्तर प्रदेशामधला असून खड्डा बुजुर्ग गाव तालुका पडरौना जिल्हा कुशीनगर इथला आहे. आणि या आरोपीविरुद्ध उत्तर प्रदेशमध्ये पण पडरौना पोलीस स्टेशनला विनयभंगाचा एक गुन्हा या आधी दाखल आहे. हा आरोपी गेल्या 5 वर्षापासून पुण्यामध्ये येतो जातो आहे आणि आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये असं लक्षात आलं आहे की दिनांक 19 फेब्रुवारी रोजीसुद्धा त्यांनी एका मुलाचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचप्रमाणे 1 मार्च 2019 रोजीसुद्धा एका मुलाच्या अपहरणाचा त्यांनी प्रयत्न केला होता.